कोरोना विषाणूमुळे गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये श्रमिकांसाठी एस मदतीचा हात देऊन विविध राज्यांच्या सीमांवर सोडविण्याचे काम केले पण हे काम ज्यांच्या जोरावर गेले त्या चालकांना प्रोत्साहन भत्त्यापासून डावलण्यात आले आहे या प्रोत्साहन भत्त्याचे चालकांना गेल्या दहा महिन्यांपासून नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये शासकीय कर्मचारी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे एस टीच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले लॉकडाऊनच्या काळामध्ये औरंगाबाद सह विविध भागांमधून अनेक एस टी बस परराज्यामध्ये जाणाऱ्या हजारो श्रमिकांना विविध राज्यांच्या सीमांपर्यंत पाठविण्याचे काम एस टी कर्मचाऱ्यांनी केले आहे या एस टी कर्मचाऱ्यांना केली पण परराज्यातील श्रमिकांसाठी सोडण्यात आलेल्या चालकांना या भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे औरंगाबाद येथून तीनशे त्र्याण्णव बसद्वारे सुमारे आठ हजार सातशे एकोणतीस प्रवाशांना आपापल्या राज्यामध्ये पाठवले आहे अशी माहिती एस टी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे